तुम्हाला पण वेदर चेंजमुळे किंवा तर वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप असा त्रास होतो का? व्हायरल इन्फेक्शनमुळे तुम्ही पण खूप वीक होऊन जाता का? मग तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे, तुमच्या खूप कामी येणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. आता एकीकडे हवामानात वेगाने बदल होतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि या वातावरणाचा सामना करताना आपल्यातील कित्येक जणांना सर्दीचा, खोकल्याचा त्रास होत असतो. सुरुवातीला हा संसर्ग सामान्य वाटत असला ना, तरी तो लवकर बरा होत नसेल तर मात्र आपण खूप वैतागून जातो, आपली रोजची चिडचिड वाढून जाते. कधी शिंका येतात तर कधी घसा खवखवल्याने काय करावं हे सुचतच नाही. काहींचे नाक सतत वाहत असतं तर काहींचा घट्ट झालेला जो कफ आहे तो बाहेरच पडत नाही. अनेकांना अशातच तापही येतो. अशाच एक ना अनेक तक्रारी घेऊन येणारा हा सर्दी खोकला कधी एकदाचा बरा होतोय ना ह्याची आपण वाट बघत असतो. यावर काही अजीबाईचा बटवा या टाईप्स काही उपाय तुम्ही करून बघितले ना तर नक्कीच फायदा होणार आहे. चला पाहूयात काय आहेत ते उपाय. नंबर वन, आल्याचा रस, मध आणि हळद. आल्याचा रस एक चमचा, त्यामध्ये एक चमचा मध आणि चिमूटभर हळद मिक्स करून चाटण बनवून घ्या. हळद प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतं, तर मधामुळे तुमच्या ज्या घशामध्ये खवखव होत असेल ना त्याला थोडा आराम मिळतं. त्यात आलं घातल्याने सर्दी, कफ कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आपल्याला जर सर्दी होणार आहे असं जर वाटायला सुरुवात झाली ना, तुम्हाला लगेच हे चाटण बनवून घ्यायला सुरुवात करा. त्यामुळे तुम्हाला लगेचच आराम मिळेल. चाटण बनवून ठेवल्यावर तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा त्या घ्या, जास्त त्याचं सेवन करू नका. दुसरा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने गुळण्या करणं. हो, हा सर्दी, खोकला, खवखवणाऱ्या घशासाठी, तापासाठी अतिशय चांगला उपाय मानला जातो. यामध्ये आपण थोडी हळद सुद्धा घातली तरीही चालेल, कारण हळदीमुळे घशातील जे विषाणू आहेत ते मरण्यासाठी मदत होते. हे कोमट पाणी तुम्ही घेतलं तर उत्तम, पण जर तुम्हाला कोमट पाणी घ्यायचं नसेल तर साध्या पाण्याने करू शकलात तरीही चालेल. नाक आणि घशाच्या सगळ्याच भागाला यामुळे आराम नक्कीच मिळतो. कोमट पाणी पिणं हा सुद्धा सर्दी, खोकला किंवा तर घशासाठी एक उत्तम उपाय मानला जातो. कोमट पाण्यामुळे शरीराला अनावश्यक असणारे जे घटक आहेत, जे तुमच्या शरीरात आहेत, ते शरीराच्या बाहेर सहज फेकले जातात. त्यामुळे सर्दी, कफ बाहेर पडण्यासाठी सुद्धा लवकर मदत होते. हा अतिशय सोपा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय असून तो थंडीच्या दिवसात किंवा तर साथी असताना नक्की करा. एकदा काय पावसाळ्याला सुरुवात झाली ना की पाणी गरम करून मगच ते प्या. म्हणजे काय तर बॉइल्ड वॉटर प्यायला सुरुवात करा. याने सुद्धा तुम्ही बऱ्याच आजारांपासून दूर राहू शकता आणि फिट राहू शकता. सर्दी झालेली असताना गरमागरम व्हेजिटेबल सूप किंवा तर टोमॅटो सूप हे सुद्धा तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा. ह्याने खूप बरं वाटतं असं न्यूट्रिशनिस्ट सुद्धा सांगतात. याशिवाय सर्दी बरी करण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी किंवा तर दुपारी तुम्ही गरमागरम काढा नक्की प्या. हे देखील एक चांगला ऑप्शन नक्कीच असू शकतोय, बरं? यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. शिवाय चहा घेत असाल तर त्यात तुळशीची पाने टाका आणि गवती चहाचा वापर करा. चहा मात्र सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असंच घ्या. अतिसेवन त्याचा करत बसू नका. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे वाफ घ्या. एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवा आणि मग त्यात तुम्ही बाम किंवा विक्स टाकून सुद्धा वाफ घेऊ शकता. दिवसातून एकदा किंवा दोनदा वाफ घ्या, अति करू नका. वाफ घेऊन झाल्यावरती आराम नक्की करा, याने जास्त फायदा होतो. किंवा तर काही जण काय करतात, वाफ घेतात आणि सरळ बाहेर निघून जातात, कामासाठी निघून जातात, असं अजिबात करू नका. किंवा तर रात्री झोपण्यापूर्वी वाफ घ्या, जेणेकरून तुम्ही रात्री व्यवस्थित 6 ते 7 तासांची झोप आरामात घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन झालं असेल तर घरच्या घरी तुम्ही काय उपाय करू शकता अगदी सुरुवातीला, आणि जेव्हा ते वाढून जाईल ना तेव्हा डॉक्टरांचा मात्र नक्की सल्ला घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता. कमेंट सेक्शनमध्ये ते मेन्शन करायला विसरू नका. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत रहा लोकमत सखी.